गोविंदा आला रे आला, तेरी मटकी संभाल ब्रिज बाला। आवाज जरी खराब असला ना तरी हेतू मात्र शुद्ध आहे, प्रार्थना मात्र शुद्ध आहे। तर आत्ता श्रावणातील नवमीला आपण दहीहंडी साजरी केली। दहीहंडी साजरी का करतो आपण? कृष्ण जन्माचा उत्सव एवढा मोठा का करतो? याच्या मागे काय भावना आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती, तरी देखील काहीतरी त्याला गालबोट लागावं अशा गोष्टी घडतायत आपल्या बाजूला। म्हणून छोटीशी गोष्ट सांगते। आता कृष्ण भगवान कसे होते? दयाळू होते, मायाळू होते, खोडकर होते, आणि त्यांना आईचं प्रेम कसं असतं हे अनुभवायचं होतं। म्हणून त्यांनी जन्म घेतला होता आणि बऱ्याच लीला त्यांनी केल्या होत्या, बऱ्याच वाईट शक्तींवरती त्यांनी विजय मिळवला होता। तर त्यांच्या ज्या बाल लीला होत्या, त्या बाल लीलांपैकी एक अशी लीला की ते नदी किनारी आपल्या मित्रांसोबत गुरं वासरं चरायला घेऊन जायचे, आणि अक्षरशः तिथे चरणारे जनावरं आणि त्यांची ते सवंगडी, ते बासरीची धून ऐकण्यामध्ये मंत्रमुग्ध व्हायचे, इतकी शक्ती त्या धूनमध्ये होती। हे मित्र एकत्र सोबत खायला खाऊ घेऊन जायचे। खाऊ नेल्यानंतर, त्या काळात काही डबे नव्हते, ते एकत्र खाऊ व्हायचा, आणि काही जणांकडे भाकरी असायची, काही जणांकडे पेढे, लाडू, जिलेबी, म्हणजे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार खाऊ असायचं, आणि सगळ्यांना एकमेकांचं खावंसं वाटायचं। म्हणून कृष्णाने काय केलं होतं की सगळ्यांचं खाऊ एकत्र करून आपण सगळेजण खाऊया, वाटून खाऊया ही संकल्पना ठेवली होती, आणि त्यांना आईचं प्रेम अनुभवायचं होतं, सर्वसामान्य जीवन जगून बघायचं होतं। म्हणून ते वेगवेगळ्या लीला करायचे, दही माखण ते लपून चोरून खायचा प्रयत्न करायचे, ते सवंगडी एकावर एक असे थर रचायचे आणि वरती लटकवलेले ते दही लोणी माखण ते काढून ते खायचे। का लटकवायचे? कृष्णांमुळेच, कारण कृष्ण त्यांच्या मित्रांना घेऊन ते खाण्यासाठी जायचे। अशा सगळ्या त्या लीला होत्या। म्हणून कृष्ण जन्माच्या त्या उत्सवाला दही अंडीची जोड दिली गेली, आणि वेग तो उत्सव खूप आनंदाने साजरा केला जातो, आणि त्याच्यामध्ये गोपाळ काला केला जातो, आणि तो गोपाळ काला प्रसाद म्हणून सगळेजण एकत्र करून खाल्ला जातो। हा शुद्ध हेतू आहे आणि खूप छान देवाच्या जन्माचा हा उत्सव आहे। पण या उत्सवाला गालबोट लागण्याचं सगळ्यात मोठी गोष्ट झालेली आहे, तीच बघूया आपण एका छोट्याशा इंट्रो नंतर। बिलकुल व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ स्टार्ट होईल एका छोट्याशा इंट्रो नंतर। पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया एका छोट्याशा इंट्रो नंतर। तिथे विनाकारण कोणाला लढायचं नाही, काय फुकटचं खाली फुकट भिडायचं नाही, आवाजातच आमच्या सिंहगर्जन आहे, मुगी मराठी हाय तर नाच करायचं नाही काय। नमस्कार, मी अश्विनी जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते 100% प्युअर रिॲक्शन चॅनलमध्ये। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असणार आणि आपापल्या घरात खुश असणार। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, आत्ता नेमकीच आपण दहीहंडी साजरी केली, कार्यक्रम सुखाने पार पडेल असं कधी होईल का? आता हे सगळे कार्यक्रम राजकारणी लोकांचे एक मोठा समूह येतो आणि ते आपापल्या परीने तो कार्यक्रम साजरा करतात। त्या कार्यक्रमाचं महत्व काय, त्याचं पावित्र्य काय, ह्याच्याकडे काही लक्ष नसतं। आपल्या महाराष्ट्राला काय म्हणून बघतात हो? कोणाचा इतिहास म्हणून बघतात? केवढा मोठा इतिहास आहे सांगा बरं मला कमेंट सेक्शनमध्ये। तोपर्यंत आपण एक छोटीशी क्लिप बघूया आणि मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। ते दऱ्याखोऱ्यातून धावणारे ते मावळे, मुठभर सैन्य असूनही विजय मिळवणारे आपले छत्रपती शिवराय, आणि गनिमी कावा करून मिळवलेला तो विजय, स्वराज्य सुराज्य कसं केलं, कशासाठी केलं? तर स्त्रियांवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी आणि तसंच आपल्या धर्माचं रक्षण होण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी छत्रपती शिवाजी महाराज झटले, त्यांचे मावळे झटले, आणि त्यांनी समाजाला शिकवण दिली की स्त्री ही परस्त्री ही माते समान असते, स्त्रियांना तुम्ही रिस्पेक्ट करा, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या, पण त्याचं पालन किती केलं जातं? दहीहंडीचा हा प्रसंग तुम्ही पाहिला, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे आणि तिथे एक स्त्री नाचते। तर आमचे राजे हे स्त्रिया नाचवणारे नव्हते, तर स्त्रिया वाचवणारे होते, हे त्याच्यावरती लिहिलेलं आहे। ऐकू ते गाणं ऐकून आणि ते बघून खूप वाईट वाटलं खरंच। दही अंडी का साजरी करतात हे समजून घेणं गरजेचं आहे, त्यानंतर महाराज काय होते आणि महाराजांना काय आवडलं नसतं हे पण समजून घेणं गरजेचं आहे। तुम्हाला ती कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेची गोष्ट माहिती का? आपल्या रयतेवरती खूप अत्याचार व्हायचे,
लूट व्हायची, लेकी बाळींना उचलून नेलं जायचं, त्यांचा उपभोग घेतला जायचा, त्यांची मालमत्ता लुटली जायची. आणि ह्या सगळ्या रागापोटी आपल्या काही मावळ्यांनी सुभेदाराच्या सुनेला उचलून महाराजांसमोर पेश केली होती. का पेश केलं होतं? त्यांचा हेतू त्या मागचा वेगळा होता, त्यांना राग होता. आणि राग असणं साहजिक आहे, त्यांनी लेकीबाळींना रडताना बघितलंय, लेकीबाळींना उचलून नेताना बघितलंय. पण महाराजांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की स्त्री आपली असू दे किंवा परक्याची असू दे, तिची तिचा सन्मानच झाला पाहिजे. आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की त्या स्त्रीची ओटी भरून तिला सुखरूप तिच्या घरी सोडलं गेलं पाहिजे. हेच नाही तर महाराजांनी तिला एकदम छान अशा त्या सुभेदाराच्या सुनेला खूप छान अशा शब्दात सांगितलं, अगर हमारी आई साहेब आपकी जितनी सुंदर होती तो हम भी ऐसे ही सुंदर होते. म्हणजे त्यांनी त्या स्त्रीला मातेचा दर्जा दिला. हा तो महाराष्ट्र आहे आणि ही हा तो महाराष्ट्र आहे आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये कृष्ण जन्म का साजरा करतात हे माहीत नसणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज काय होत आहे हे माहीत नसणारे काही वोटिंगसाठी काही मतांसाठी हे जे राजकीय नेते आहेत असे कार्यक्रम साजरे करतात आणि अशा स्त्रिया नाचवतात. त्यामुळे आजकालच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज काय आहे हेही माहीत नाही आणि त्यांना आपले सण का साजरे करतात हेही माहीत नाही. सगळीकडे असाच नाच चालू आहे. अशाच एका गडबडीत एक सापडलेला छानसा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. भगवान श्रीकृष्णांनी वस्त्र पुरवली आणि अंग झाकले सखी द्रौपदीला. नट्या नाचताही तिथं पाटी आणि पोट उघडे ठेवून कृष्ण जन्मोत्सवीला. अहो, आमच्या शिवरायांनी सुद्धा मला शिकवण दिली की स्त्री ही देवाऱ्यातील देवता आणि आम्ही हिंदूंच्या सणांना स्त्रियांना काय नाचवतोय. खरं तर हिंदूंचे सण हे राजकीय पक्षांचे सध्या इव्हेंट बनतायत. मला जर वाटतं हिंदूंचे सण जर बायका नाचून जर साजरीच करायचे असतील तर अशा लोकांनी हिंदूंचे सण साजरी नाहीत केले तरी चालतील. रामकृष्ण. महान पुरुष कसे दिसतात मला त्यांच्यासारखं दिसायचंय, ह्यापेक्षा महान पुरुष कसे वागायचे मला त्यांच्यासारखं वागायचंय, ही भावना सगळ्यात पहिले महत्वाची आहे. कारण तेच खरे भक्त आणि तेच खरे अनुयायी. तर तुम्हाला एक मला एक गोष्ट ह्या ठिकाणी सांगायची आहे की तुम्हाला गोष्टी पूर्ण माहीत नसल्यामुळे आपला सण आपले सण बदनाम होत आहेत, आपल्या प्रथा ह्या पूजा ह्या सगळ्या गोष्टींवरती बोटं उचलली जात आहेत, अशी कामं करू नका. जी शिकवण आपल्याला दिली आहे ती शिकवण पाळण्याचा प्रयत्न करा, ही रिक्वेस्ट आहे. तर चला आज मी महिलांच्या एका प्रश्नावरती बोलते, जाता जाता एक खूप छान व्हिडिओ गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. तर अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह करण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो महिलांना, त्यासाठी मी एक छानसं प्रोडक्ट घेऊन आलेली आहे. तर चला आपण ते प्रोडक्ट बघूया. अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह करणं खूप अवघड आहे, खूप पेन होतं. अरे नाही नाही, स्टॅमिओने ते सोपं केलंय माहितीये का. नॅचरल वॅक्स आहे आणि पेनलेस इन्स्टंट हेअर रिमूव्हल आहे. तर हे एक पावडर आहे, नॅचरल पावडर आहे, अल्कोहोल फ्री आहे, ऑल स्किन टाईपसाठी हे छान आहे. मेन आणि वुमन दोघंही यूज करू शकतात. त्याची नेट वेट आहे 150 ग्रॅम. पॅकेजिंग बघा, खूप सुंदर अशी प्लॅस्टिक बॉटलचे पॅकेजिंग आहे आणि नॅचरल प्रोडक्ट आहे. यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते पण बघूया आणि कसं यूज करायचं ते पण बघूया. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला यूज करायचं आहे. थोड्याशा पाण्यामध्ये म्हणजे जितकं अप्लाय करायचं जितकं यूज करायचं तेवढं काढून घ्यायचं आहे, पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि नॉर्मल एकदम सिम्पल टेक्निक आहे अप्लाय करायचं आणि 10 मिनिटांनी त्याला वाईपअप करायचं आहे, पूर्ण पुसून घ्यायचं आणि तुमचे हेअर रिमूव्ह झालेले असतील. आणि हे तुमच्या स्किनसाठी पण छान आहे, काही हार्म पोहोचवणार नाही कारण हे नॅचरल आहे. तर चला बघूया याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत. सगळ्यात पहिले यामध्ये आहे मुलतानी मिट्टी, ऑरेंज पील पावडर, फिनेल सीड्स पावडर, सँडलवूड पावडर, अलोवेरा पावडर, बास पावडर, कॉफी पावडर, राईस फ्लोअर, कोकोनट मिल्क पावडर, जास्मिन एसेन्शियल ऑइल आणि परफ्यूम. खूप छान असं प्रोडक्ट आहे, अप्लाय करायला इझी आहे आणि बोलता बोलता माझ्या हातावरचे हेअर्स पण रिमूव्ह झालेत. तर चला मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते आणि 10 मिनिटांनी रिमूव्ह पण करून दाखवते.
तर तुम्हाला कसं वाटलं प्रोडक्ट, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, आवडलं असेल तर तुम्ही तिथून परचेस करू शकता आणि तुमचे तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू देखील शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.